शाळा आहे, विद्यार्थी आहेत, मात्र शिक्षकच नाही किंबहुना स्टाफही नाही। आणि ही अवस्था कुठल्या दुर्गम भागातली किंवा ग्रामीण भागातली नाही तर पुण्यामधली आहे। पुणे महापालिका शाळेतली ही अवस्था आहे। पुण्यातल्या धायरी परिसरामध्ये या ठिकाणी हिराबाई हरिभाऊ दादा पोकळे सांस्कृतिक हॉल दिसतोय आणि त्याच्याच समोर कैलासवासी वस्ताद हरिभाऊ दादा पोकळे प्राथमिक विद्यालय आहे। मनपा शाळा क्रमांक 92 मुलींची व 163 मुलांची धायरी शाळा। आणि आज या क्षणी ही सगळी मुलं वर्गामध्ये असायला हवी होती मात्र त्यांना इथे खाली बसावं लागतंय। त्यांच्या पालकांना या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय। काय नेमकी वस्तुस्थिती आहे या भागातले सामाजिक कार्यकर्ते राहुल पोकळे आपल्यासोबत आहेत। मला सांगा कशासाठी हा संताप तुम्ही व्यक्त करतायत? वर्ग सुरू नाही आणि आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी वारंवार विनंती करून वारंवार अर्ज देऊन देखील आम्ही मागणी केली होती की 8वी 9वी 10वीच्या मुलांना शिक्षक द्या, मुख्याध्यापक द्या, सेवक वर्ग द्या। पण आज तर काय शाळा सुरू होऊन 4-5 दिवस होऊन गेले पण आज तर काय शिक्षक नाही, मुख्याध्यापक नाही आणि सेवक वर्ग पण नाही। ज्या वर्गामध्ये मुलं बसत आहेत त्या वर्गामध्ये प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे। त्या मुलांना कोणत्याही प्रकारचे शालेय साहित्य वाटप केलेलं नाही। त्यांना एवढंच काय, त्यांना लिहायला खडू देखील नाही। शिक्षक आहे जुने, त्यांची मान्यता काढली, त्या मुलांना शिकवायला सुद्धा खडू नाहीत। अशा प्रकारची बेकार अवस्था आहे। मी वारंवार त्या ठिकाणचे संबंधित जे अधिकारी शिक्षण मंडळाचे आहेत त्यांना मी फोन करतोय, त्यांना मी भेटण्याचा प्रयत्न करतोय पण ते भेट देत नाहीत, ते आमचा फोन घेत नाहीत। त्यांना मी नाही, शिक्षण मंडळाच्या ज्या मला वाटतं अधिकारी आहेत मीनाक्षी राऊत ज्या आहेत त्यांच्याशी काही संपर्क, काही लेखी स्वरूपात काही बोलणं झालं आहे? त्यांच्याशी मी लेखी स्वरूपात 2 त्यांना पत्र दिलेली आहेत। बरं, ही 2 पत्र अशी आहेत की तुम्ही शाळेचं 8वी 9वी 10वीचं केलं काय, म्हणून त्यांना पत्र आम्ही 8 तारखेला दिलं होतं। बरं, आणि त्याच्यापूर्वी हे पत्र दिलं होतं, तुम्हाला जसं जमेत तर आम्ही संस्थेच्या मार्फत आम्ही लोकवर्गणी काढतो, लोकवर्गणीमध्ये आम्ही शिक्षकांचे पगार देतो पण तुम्ही शाळा चालू करा। बरं, विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय। मॅडमशी काही फोनवरती बोलणं झालं किंवा आत्ता काही संपर्क घेत नाही? कसं काय, कारण एवढं मोठं इथे आंदोलन सुरू आहे, मुलं खाली बसलेत, पालक इथे जमलेत, मॅडमशी बोलून बघा काय म्हणतायत त्या। तुम्ही त्यांना फोन लावताय आता? मी त्यांना फोन लावतोय त्यांचा, पाहूया ते फोन घेत आहेत का। त्यांना मी गेल्या 2 दिवसापासून फोन करतोय, कायम त्यांना फॉलोअप ठेवते, व्हॉट्सअपवर बोलते पण ते अजिबात उत्तर देत नाहीत। त्यांच्या वर्ष संबंधित अधिकारी पण उत्तर कोण देत नाहीत, कोणी इथे येत पण नाहीयेत। बोलत असतील तर स्पीकरवर टाकतो, फोन वाजतोय। ओके, फोन घेत नाही। बरं, वारंवार आम्ही फोन करतोय। हॅलो, ओके, म्हणजे संपर्क करू नये अधिकारी त्यांना रिस्पॉन्स देत नाही आणि म्हणून या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना इथे खाली हे सगळे आंदोलन करतायत। तुम्ही पालक आहात, काय अडचणी आहेत मला सांगा। माझा मुलगी 10वीचा पास झालेले आहे, 11वीसाठी त्याला ऍडमिशनसाठी दाखला पाहिजे, ते द्यायला इथं कोणी नाही। 8 दिवसापासून मी हेल्पट मारतोय, आज शेवटचा दिवस आहे तिथलं ऍडमिशनची। आता पुढं आम्ही करायचे काय, उद्यापासून ते लोक सीट फुल झालं म्हणल्यावर आम्ही कुठं जाणार, काय करणार, ते प्रवास। म्हणजे अडचण बघा कशी आहे की 10वी मुलगा पास झाला आहे, 11वीची ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यासाठी इथनं दाखला किंवा कागदपत्र हवेत ते सुद्धा देण्यासाठी कोणी नाही आहे, म्हणजे नुकसान। आपण पालक आहात, हां, काय अडचण आहे मला सांगा। काय नाही, आज 15 तारीखपासून इथं मी फिरू लागलो माझ्या पोराचं ऍडमिशन करणं। 8वीची मॅडम म्हणते 9वी मध्ये जा आणि माझं पोरग 7वी पास आहे, 1 वर्षी गॅप झालत। बर, ऍडमिशन होऊ शकत नाही, होऊ शकत नाही। 8वीची मी म्हणलं 8वी मध्ये घ्या म्हणलं, पोराला यायलाच पाहिजेत म्हणलं। काय म्हणजे सगळा सावा गोंधळ आहे, त्याचं कारण असं आहे की इथे लोक म्हणजे इथे जे कोणी संबंधित स्टाफ शिक्षक इथं असणं आवश्यक असतं ते इथे कोणीच नाही आहे। कितीही दुरावस्था, कितीही दिरंगाई किंवा किती हा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा, कारण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आपण खेळतोय। हे विद्यार्थी आपल्या देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहेत आणि त्यांना जर आज या ठिकाणी योग्य पद्धतीने शिक्षण मिळत नसेल तर तो त्यांच्या हक्कावरती मोठा घाला आहे आणि याला कोण जबाबदार, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची आता आवश्यकता आहे। व्हिडिओ जन विकी कामेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। विकासाचा ध्यास म्हणजे